तर सामन्याला इथे सुरुवात होणार. टॉस जिंकला शिवशक्ती धाकटी जुई संघाने आणि निर्णय घेतला आहे गोलंदाजी. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या पीयू 11 टोंडरे संघाला. तर सामना इथे सुरू होणार. तर टॉस जिंकला शिवशक्ती धाकटी जुईनं आणि आपण जरूर पाहूया गोलंदाजाला आहे नयन घरत. सामना 3 षटकांचा आहे. पहिला चेंडू. सामना व्हेरी इम्पॉर्टंट आहे आणि इथे सुरुवातीला आक्रमणाचा प्रयत्न जरूर होत असताना पीयू 11 तोंडरा आणि धाकटी जुई व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून सामना जिंकणं हे दोन्ही संघासाठी महत्त्वाचं आहे. विनोद पाटे मेन अंपायर, लेग अंपायर सुनील तांडेल सरांना पाहतो आणि यानंतर जो भातान संघ सेमीफायनलमध्ये गेला आहे त्या संघांना सुद्धा मी विनंती करेन आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. नयन घरत नेक्स्ट बॉल. विश्वास पाटील अगदी पहिल्या सामन्यापासून हा प्रयत्न राहिलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फटका जरूर येतोय आणि हा 4 धावेसाठी चौकार. मधील 184 वा चौकार ठोकला फलंदाज रायगडचा ठाण्या वाघ विश्वास पाटील. पीयू 11 टोंडरे विरुद्ध शिवशक्ती धाकटी जुई यांच्यामध्ये होणारी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. नेरेपाड्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगला प्रवास केला मात्र त्यांना पराभूत केलं ते टोंडरे संघानं. नेक्स्ट बॉल. सामना 3 षटकांचा आहे. आक्रमण करते ऑफ साईडला हा देखला स्ट्रोक व्हेरी क्लोज. 1 बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा चौकार. विचार करूया नयन घरत पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर बॅक टू बॅक टू बाउंड्रीज आणि फलंदाज विश्वास पाटील. गेली अनेक वर्ष क्रिकेटचं अधिराज्य गाजवला आणि तो विश्वास पाटील आपण इथे पाहतोय स्ट्रायकर एंडला. बॅक टू बाउंड्रीज आणि एकूण धावा धावफलकावर बिनबाद 9 या धावसंख्येवर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी शिवशक्ती धाकटी जुई आणि पीयू 11 टोंडरेमध्ये यांच्यामध्ये होणारी फाईट डावेसाठी संघर्ष. पंचांकडे अपील. यस विश्वास पाटील यांना आपण पाहतोय खिलाडू वृत्ती दाखवताना आणि इथे धावबादच्या रूपानं पहिला धक्का मिळतोय तो पीयू 11 टोंडरे संघाला. तर रिव्ह्यूचा आधार आपण जरूर घेणार आहोत. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अखेर थ्रो परफेक्ट पाहिला. हा प्रयत्न गोलंदाजाकडून जरूर राहिला. ही विकेट खूप महत्त्वाची होती आणि अखेर शरीराला स्पर्श करणार. यस आउट. विश्वास पाटील यांना माहिती होतं का आपण बाद होत आणि अखेर त्यांच्या या खेळाडू वृत्तीचं आपण कौतुक करूया कारण सामना व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहिला धक्का मिळाला विश्वास पाटील. बाद झालेत बॅक टू बाउंड्रीज. संघाची धावसंख्या धावफलकावर 9. पहिला षटकाचा खेळ इथे सुरू आणि सामना 3 षटकांचा आहे. नयन घरत. तर भातान संघाला यानंतरचा सामना खेळायचा आहे. तर भातानला आम्ही विनंती करतोय आणि जितूदादा 11 हनुमान नेरे यानंतर आपल्याला सामना खेळायचा. आम्ही आम्हाला 4 वाजता वेळ दिला होता तर आपण याची नोंद घ्या. नयन घरत राईट मोर द विकेट ना. ओ सुरेख लाईन आणि लेंथ. शिवशक्ती धाकटी जुईनं टॉस जिंकलाय. एकूण धावा पाहिल्या 9. तर ते स्वर्गीय बाबू आशा पाटील स्मृतीचषक भोकरपाडा क्रिकेट संघाचे दमदार आयोजक रुपेश दादा फुलारे हनुमान फुलारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आगमन झालेलं आहे. यावं रुपेश याच्या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीने. नक्कीच मॅच कडे वळूया. डॉट बॉल नयन गरजची गोलंदाजी पाहतो. एकूण धावा धावफलकावर 9. ओव्हर द विकेट नाव. ऑन साइड ला गॅप मध्ये खेळतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. स्क्वेअर लेग कडे हा फटका अप्रतिम खेळणार आणि हा चौकार पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना पीयू 11 तोंडरे संघ आणि संघ पोहोचलाय एकूण धावा धावफलकावरती 13. सामना 3 षटकांचा आहे. 5 मिनिटाचा खेळ समाप्त झालाय. 10 मिनिटाचा खेळ बाकी आणि आपण सर्वजण ज्यांची वाट पाहतो महागुरु ती लायन ग्रुपची दमदार एंट्री अगदी काही वेळातच होणार आहे. तर व्यासपीठावर रुपेश फुलोरे भोकरपाडा किशोर फुलोरे हनुमान फुलोरे या त्रिवेणी संगमचं आगमन इथे झालेलं आहे. स्वागत आहे आणि सागर निश्चित स्वरूपात काही क्षणातच लायन ग्रुपची
इथे खऱ्या अर्थाने एंट्री होणार आहे, रॉयल एंट्री त्यांची होणार आहे खऱ्या अर्थाने. जवळजवळ 10 ते 14 ते 15 फोर व्हीलर्स खऱ्या अर्थाने इथे मैदानामध्ये दाखल होणार आहेत. नक्कीच आमदार चषक कोपरलीला आम्ही लाईन ग्रुपची एंट्री पाहिली आणि आज साई स्टारच्या या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा परिषद चषकामधील लाईन ग्रुपची एंट्री होताना आपण इथे पाहणार आहोत. गोलंदाज तयार रोहित घरत, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, संघाची धावसंख्या 13 आणि आता रोहित घरतचं दुसरं षटक टॉस जिंकलाय धाकटी जुईन आणि हा संघ इथे क्षेत्ररक्षण करतोय. रोहित घरत सज्ज होणार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू खोलवर तर 13 धावा आल्या, 2 गडी बाद नवीन फलंदाज सरकला मयूर पाटील. महागुरु चिपळे संघाचा प्रवास आपल्याला विसरून चालणार नाही आहे, कारण त्यांनी सुद्धा आज पीयू 11 तोंडरे संघाविरुद्ध चांगली फाईट दिली. त्यानंतर आम्ही नेरेपाडा संघाला पाहिलं, सिद्धार्थ 11 अकुर्ली संघाविरुद्ध आणि आता हा सामना जिंकणं. शिवशक्ती डाकटी जुई संघाने 2 सामने जिंकले पीयू 11 तोंडरे संघानं आणि ही लढाई खूप महत्वाची असेल. रोहित करत पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर हा चेंडू डॉट सुपर बॉलिंग, धावसंख्या येते 13 आणि गडी बाद झाले 2. आता स्लोअर वन चेंडू झेल घेण्याची संधी. शिवशक्ती धाकटी जुईन आज सकाळपासून इम्प्रेस केला आणि मी म्हणेन आज तोंडरे संघांचा प्रवास सुद्धा चांगला झाला, मात्र हा सामना जिंकणं सेमी फायनल मध्ये पोहोचणं हे सुद्धा तेवढं महत्वाचं असेल दोन्ही संघाला. श्रीदत्त भातांचे सहकारी प्रतिनिधी कोणी पाठीराखा असेल तर संघ आला असेल तर आयोजकांशी आपण लगेच संपर्क साधायचा. फायनलमध्ये पोहोचलाय जितूदादा 11 चिवनमन नेरे या संघाला सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत रिपोर्टिंग करायचे. जरूर व्हेरी गुड बॉलिंग आज शिवशक्ती ढाकटी जुईनं महागुरु खुश केलं. रोहित घरतनं आतापर्यंत 4 चेंडू फेकले, फक्त 1 धाव 1 विकेट सुद्धा मिळाली, जिथे नयननं 13 धावा दिल्या आणि आता रोहितनं फक्त 1 धाव दिल्या, 1 धावा फलकावर 14. रोहित करत नेक्स्ट बॉल ऑफ स्टिक करून चेंडूला हलकाचा स्विंग केलाय, कार्पेटच्या माध्यमातून प्रयत्न होईल जरूर सिंगल आणि आता पीयू 11 तोंडरे हा संघ थोडा बॅकफुटलाय, कारण पूर्वार्ध म्हटली तर चांगली धावसंख्या तुम्हाला बनवावी लागते आणि आता 1 धावा फलकावर 15 गडी बाद झाले 2 आणि धावा येते 15. प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्वार्टर फायनलचा सामना आहे, त्यानंतर सेमी फायनल सुद्धा आपण पाहणार आहोत. सुरेख एकदा गोलंदाजी आवडली असेल तर रोहित घरतसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या षटकामध्ये 2 धावा देत 1 विकेट घेतला आणि संघासाठी ऐन मोक्याच्या वेळी ही केलेली त्यांनी कामगिरी. 1 धावा फलकावरती 15 आणि गडी बाद झालेत 1-2. खऱ्या अर्थाने फलंदाज जो धावचित झाला रायगडचा गुणवान क्रिकेटर विश्वास पाटील, त्याने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित केलं, ज्यामुळे डायरेक्ट थ्रो करण्यात आला, पूर्णतः जो गोलंदाजाच्या बॉडीवर पूर्णतः शरीरावर आदळल्यानंतर चेंडू रिटर्न आला आणि एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यानंतर स्वतः विश्वास पाटीलनी खऱ्या अर्थाने क्रीज सोडली. याला म्हटलं जातो आदर्श खेळाडू कसा असावा, याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला इथे खऱ्या अर्थाने बघायला मिळालं विश्वास पाटीलच्या रूपाने. नक्कीच रायगडचा ठाण्या वाग, तर भातांसंघ आपल्याला रिपोर्टिंग करायचे आणि जितूदादा 11 हनुमान नेरे आपल्याला बॉलची पॅनल्टी असेल रिपोर्टिंग केली नाही तर आपण या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या सहकारी प्रतिनिधींना सुद्धा विनंती करतोय. तर लाईन ग्रुपची दमदार एंट्री होणार आहे, त्यानंतर बक्षीस समारंभ आणि आम्हाला आता वेळ वाचवायचा आहे, आम्ही आपल्याला विनंती करतोय. तिसरं षटक गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड पॉईंटला जरूर
धावा येणं मागुरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. पी यू इलेव्हन तोंडरी या चार धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय एकूण धावा 19. तर एकूण धावा धावफलकावर 19, गडी बाद झाले 2. दीपेश खरतनं पहिल्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केल्या. तो दीपेश खरत बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षक तैनात आहे. यस, बॅट्समन कॅच आउट, लॉंग ऑनला हा छेल टिपला, कुठली चूक न करता आणखीन एक धक्का. 3 गडी बाद, एकूण धावा 19, 19. धा फलकावर 19. पूर्वार्ध आपण इथे पाहतोय, धाकटी जुई संघाविरुद्ध 2 करताना पी यू इलेव्हन तोंडरे संघ टॉस जिंकलाय धाकटी जुई संघानं. धावसंख्या धा फलकावर 19, गडी बाद झाले 3 आणि सामना सुद्धा 3 षटकांचा आहे. तर श्रीदत्त भातान संघनायक, जितूदादा इलेव्हन, जॉन मान नेरे रिपोर्टिंग करायचे, अन्यथा तुम्हाला चेंडूची पॅनल्टी असेल. आपण या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा, कारण स्ट्रिक्ट नियमावली आहे. कारण घड्याळामध्ये वेळ झाली 4:29. ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, हा झेल घेऊ शकला नाही. शिवशक्ती ढाकती जुई संघ प्रवास त्यांचा चांगला झालाय. मात्र जरूर आपण इथे पाहूया एकूण धावा. धा फलकावर गुणसंख्या फक्त सिंगल मिळणार आहे. एकूण धावा धा फलकावर 20. सामन्यातील पूर्वार्ध प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. आपण पाहतोय पी यू इलेव्हन तोंडरे आणि शिवशक्ती ढाकती जुई क्वार्टर फायनल, त्यानंतर असेल सेमी फायनल आणि त्यानंतर या स्पर्धेची मेगा फायनल. गोलंदाजानं खऱ्या अर्थाने छाप सोडली. शिवशक्ती ढाकती जुईनं अगदी सकाळपासून मोहनला पराभूत केलं, या संघानं पराभूत केलं दुसऱ्या सामन्यामध्ये कोपरोली संघाला, आणि आता 2 करताना पी यू इलेव्हन तोंडरे संघासमोर. गोलंदाजांची ताकद ही खऱ्या अर्थानं शिवशक्ती ढाकती जुईच्या गोलंदाज नयन असेल, रोहित असेल आणि आता दीपेश. रिमेनिंग 2 लेफ्ट. दीपेशला आपण जरूर पाहूया एक मोठा चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना. सुपर बॉलिंग, यस, बॅट्समन आउट, शेवटचा चेंडू, धावा येते धा फलकावर 21. शेवटचा चेंडू बाकी असेल, धावा येते धा फलकावर 21. बाद झाला फलंदाज बंटी पाटील, विश्वास पाटील, सूरज पाटील, रोशन पाटील, 4 धक्के मिळालेत 21. सामना 3 षटकांचा आहे. शेवटचा चेंडू, गोलंदाज दीपेश खरत, कोणता अंक येणार? मात्र आदिनाथ पाटील आक्रमण करतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सज्जय सिंगल मिळाली, 2 धावेसाठी निघाले, 2 धावा पूर्ण होणार का? यस, वेल टेकन, 2 well. आणि पूर्वार्ध समाप्त झालाय, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतोय महागुरु, त्या लायन ग्रुपची दमदार एंट्री, एकूण धावा 23. तर मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, मान्यवरांचं इथे आगमन होत आहे, लायन ग्रुपचं आगमन इथे होत आहे. बघा, संपूर्ण दमदार एंट्री.
थैंक्स डीजे मास्टर जक्षणाची मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत होतो चार एक के वाला लाहीन ग्रुप चे महाराष्ट्र राज्य विद्यमान अध्यक्ष बालू शेट फड़के अर्थात जितेंद्र शेट फड़के लाहीन ग्रुप चे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आगमन होता है एक अफाट कर्तृत्व झुंजार लाइन ग्रुप लाभले नेतृत्व सन्माननीय बालू शेट फड़के सर्व सहकाऱ्यांचा साईष्टा क्रिकेट स्पर्धेच्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आगमन झालेला आहे रायगड जिल्हा परिषद चषकामध्ये सन्माननीय महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र शेट फडके अर्थात बालू शेट फडके इतांश बिल्डरचे सर्वे सर्वा आणि त्यांच्या समवेत भाई राजकुमार मात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे लायन्स ग्रुपचे प्रतिनिधी सन्माननीय लायन्स ग्रुपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि पाली क्रिकेट संघातील एकेकालचे लेजंड क्रिकेटर भाई रविदादा शेलके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे आगमन झालेलं आहे की संघर्षाचं नाव तू मना मनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी बालूशेट फडके तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाची कललेली जाण तू माणसाला माणूस कीत जोडणारी जात तू ते सन्माननीय महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री जितेंद्र अनंत फडके अर्थात बालूशेट फडके यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष रविभाई शेलके सन्माननीय इथे समाजसेवक आर के ग्रुप राजकुमार भाई मात्रे खुटारी संदेश लहाने भिंगारवाडी रमेश चौधरी धुंद्रे संदीप पाटील धुंद्रे कुणाल फडके महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागीय अध्यक्ष आदई सन्माननीय बॉबी शेट वाघमारे निशान शेट पाटील नगर सेवक नवी मुंबई विजय दादा चावले समाज सेवक आर के ग्रुप सन्माननीय हेमंत मात्रे आर के ग्रुप चंद्रकांत शेट मात्रे आर के ग्रुप त्यानंतर मंगेश पाटील आर के ग्रुप अक्षय ठाकूर आणि रामनाथ ठाकूर या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचा मी साईष्टा क्रिकेट संघ भीगार ग्रामस्थ मंडल भीगार रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय विलासदादा फडके यांच्या वतीने आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे थँक्स डीजे मास्टर इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने ज्यांच्या एंट्रीची रायगड जिल्ह्यामध्ये नेहमी चर्चा होत असते आपण खऱ्या अर्थाने गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली च्या मैदानावर जी एंट्री झाली मित्रांनो आज इथे पाहतो सन्माननीय महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष बालूशेट फडके अर्थात जितेंद्र शेट फडके इतांश बिल्डरचे सर्वे सर्वा त्यांच्या समवेत आरके ग्रुप भाई राजकुमार शेट मात्रे खुटारी महाराष्ट्र राज्य इथे लायन्स ग्रुपचे उपाध्यक्ष आणि डॅशिंग व्यक्तिमत्व रविदादा शेलके तुम्हा सर्वांचं आमचे विश्वास पाटील आहेत महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विश्वासदादा पाटील आपलेही मनपूर्वक सरचे स्वागत आहे जयेंद्रदादा खुणे अध्यक्ष मुंबई प्रदेश महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अग्रिसेना यांचं इथे आगमन झालेलं आहे आपणा सर्वांचं आम्ही इथे मनपूर्वक साईष्टा क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत लायन्स ग्रुपचे प्रतिनिधी तथा धुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय संदीपदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आपलं मनपूर्वक स्वागत आहे
प्रतिनिधि जेवड़े बघा समोर आहे सर्वांनी वर यायचे आहे याव आपण सर्वांनी आदरणीय आहे लायन्स ग्रुपचे महाराष्ट्र राज्य आहे अध्यक्ष सन्मानित जितेंद्र शेठ अर्थात बालू शेठ फडके यांच्या वतीने आपणास आम्ही आमंत्रित करतो सर्वांनी याव पुन्हा एकदा आपणा सर्वांचं साईस्टार क्रिकेट संघ वीगर रायगड जिल्हा परिषद चषका मध्ये आपणा सर्व शिलेदारांचं मनपूर्वक स्वागत आहे लायन वाला थैंक्स डीजे मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो कार्यार्थाने अग्री सेना जयेंद्र दादा खुने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत मित्रांनो अग्री सेना म्हटलं ना तर हा बाणा आहे मित्रांनो आपण पाहतो की सन्माननीय लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी मित्रांनो आपण सर्वांनी संघर्ष केला आणि ते सर्व शिलेदार खऱ्या अर्थाने आज व्यासपीठावर उपस्थित आहात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि बालूशेठ फडके साहेब खऱ्या अर्थाने जितेंद्र दादा नामदेवशेठ फडके साहेब आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित असणारे तुम्ही खऱ्या अर्थाने या लायन्स ग्रुपने श्रीमंती काय कमवली मित्रांनो कारण मी निश्चित स्वरूपात वेळ आहे आमच्याकडे आज कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतो की पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात परंतु मनाने श्रीमंत असणारी पावलं माणसं भेटण्यासाठी खऱ्या अर्थाने पावलं झिजवावी लागतात अशी दमदार व्यक्तिमत्व आज या व्यासपीठावर उपस्थित झालेलं आहात सर्वांना आम्ही प्रथमता इथे साई स्टार क्रिकेट संघ वीगर ग्रामस्थ मंडळ वीगर यांच्या वतीने लायन्स ग्रुप असेल आरके ग्रुप असेल तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा थँक्स डीजे मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय निशांत दादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे तुम्हा सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा इथे वीगर ग्रामस्थांच्या वतीने आणि साई स्टार क्रिकेट संघ वीगर यांच्या वतीने आपलेही मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत काही क्षणातच खऱ्या अर्थाने मान्यवरांचा सन्मान मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये अनेक एंट्र्या होत असतात परंतु खऱ्या अर्थाने हिला रॉयल एंट्री म्हणावी लागेल मित्रांनो संपूर्ण मैदानामध्ये एकच चर्चा होत असते आणि लगेचच मान्यवरांचा येतोची सन्मान सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जाईल हितेश शेठ झुगे कोपर रोशन शालिक शेठ माली यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो आपणही व्यासपीठावर यावं मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतो रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलासदादा पाटील असतील त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण रायगड गौरव पुरस्काराने सन्मानित असणारे कारण केंद्रीय मंत्र्यांच्या शुभहस्तेसुद्धा ज्यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित केलं गेलं ते नामदेवशेठ फडके साहेब सुद्धा आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने तुम्हा सर्व ग्रुपचं आम्ही विलासदादा फडके असतील यांच्या वतीनेही मनपूर्वक तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत
येतील. काजव्या प्रमाणे चमकण्यापेक्षा दीप स्तंभासारखे अखंड तेवत राहू समाजाला, या उक्ती प्रमाणे खऱ्या अर्थाने कामगार क्षेत्राला योगदान देणारे इथे ऑल इंडिया माताडी कामगार संघटनेचे प्रतिनिधी सन्माननीय राजकुमार भाई मात्रे कोटारी यांचा येतोची सन्मान, मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय निशांत दादा पाटील साहेबांना आम्ही आमंत्रित करतो, आपण समोर यावा. निशांत दादा पाटील साहेबांचं स्वागत इथे केलं जाईल. नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत मित्रांनो, की नवी मुंबई आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हा समाजाचा ध्यास हा ही उदांत कल्पना सातत्याने उरासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि नवी मुंबई महानगरपालिकेचं ज्यांना नगरसेवक होण्याची संधी प्राप्त झाली त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असणार आहे भिंगारवाडी येथील एक डॅशिंग व्यक्तिमत्व लायन ग्रुपचे प्रतिनिधी संदेश भाई लाने. संदेश लाने यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. तर संदेश भाईंचा येतोची सन्मान नामदेशर फडके साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि साई स्टारचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. यानंतर मित्रांनो एका बलराम फडके साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, आपले मनपूर्वक स्वागत. आणि यानंतरचा सन्मान असणार आहे अग्री बाणा अग्री सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयेंद्र दादा खुने. जयेंद्र दादा खुनेंचा सन्मान केला जाईल मित्रांनो, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व अफाट कर्तृत्व झुंजार नेतृत्व उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे अग्री सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मंडळ सदस्य जयेंद्र दादा खुने यांचं मायेची उपदारशाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नामदेवशेठ फडके साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि जनसेवा संघचे व्हाईस चेअरमन आहेत खऱ्या अर्थाने उपाध्यक्ष आहेत त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. आणि बिगरमध्ये सुद्धा त्यांचं नेहमी एक चांगलं योगदान. यानंतर सन्माननीय रमेश दादा चौधरी रमेश शेठ चौधरी धुंद्रे सुप्रसिद्ध बिल्डर्स रमेश शेठ चौधरी साहेबांचा येतोची सन्मान केला जाईल मित्रांनो. शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो याचा ज्वलंत उदाहरण खऱ्या अर्थाने बिल्डिंग क्षेत्रामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने अतिशय कमी वयामध्ये गरुड भराडी घेऊन सामाजिक घटक होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते रमेश शेठ चौधरी धुंद्रे यांचा येतोची सन्मान. साई स्टार क्रिकेट संघ बिगार रायगड जिल्हा परिषद चषकाच्या माध्यमातून सन्मान्य नामदेवशेठ फडके साहेबांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल लायन ग्रुपचे प्रतिनिधी संदीप दादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य धुंद्रे. धुंद्रे गावातील सुप्रसिद्ध बिल्डर्स आहेत मित्रांनो, ज्यांना एकेकाली धुंद्रे ग्रामपंचायतीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं ते लायन ग्रुपचे प्रतिनिधी संदीप दादा पाटील यांचं स्वागत नामदेवशेठ फडके साहेबांच्या शुभास्थिती केलं जात आहे. यानंतरचा सन्मान असेल कि लाभले आमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आदय विभागीय अध्यक्ष कुणाल दादा फडके यांचं स्वागत इथे केलं जाईल. कुणाल दादा याचे आहे कुणाल. कुणाल दादांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदय विभागीय अध्यक्ष आहे त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. तर कुणालचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतर राजू शिंदे साहेब सुप्रसिद्ध बिल्डर्स आहेत त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. व्यावसायिक खऱ्या अर्थाने सामाजिक घटक समाजाची बांधिलकी जोडणारे एक दमदार संघटित व्यक्तिमत्व राजू दादांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. मी नामदेवशेठ फडके साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतरचा सन्मान असणार आहे सन्माननीय श्री बॉबीशेट वाघमारे. बॉबीशेट आपण याचे आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. बघा मित्रांनो बॉबीशेटचा येतोची सन्मान नामदेवशेठ फडके साहेबांच्या शुभास्थिती केल्या जात आहे.
यानंतर आरके ग्रुप समाज सेवा का विजय दादा बाबले यांचा सन्मान इथे केला जाईल। विजय दादा याचे आपला सन्मान इथे केला जाणार आहे। विजय दादांचा इतोचे सन्मान नमदेशेट फडके साहेबांच्या शुभास्ते केले जाईल। नमदेशेट आपल्या शुभास्ते त्यांचा आपण इथे सन्मान कराव। बघा मित्रांनो, हितांश बिल्डरचे सर्वे सर्वा सन्मान्य बालू शेट फडके यांच्यावर असणार प्रेम या प्रेमास्त आज हे सर्व सहकारी इथे उपस्थित राहिलेले आहेत। यानंतर हेमंत दादा म्हात्रे, हेमंत दादा म्हात्रे यांचं स्वागत इथे केलं जाणार आहे। हेमंत याचे आपला येतोचे सन्मान इथे या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाणार आहे। हेमंत दादांचा येतोचे सन्मान इथे केला जाईल। यानंतर चंद्रकांत म्हात्रे आरके ग्रुप चंद्रकांत दादा म्हात्रेंचा येतोचे सन्मान इथे केला जाईल। याचे मित्रांनो बघा, लायन्स ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय इथे हितांश बिल्डरचे सर्वे सर्वा बालूशेट फडके यांच्यावर असणार प्रेम या प्रेमाचा संपूर्ण यंग ब्रिगेड खऱ्या अर्थाने सर्व खऱ्या अर्थाने डॅशिंग व्यक्तिमत्व आज व्यासपीठावर उपस्थित आहेत। यानंतरचा सन्मान असेल मंगेश दादा पाटील। मंगेश दादा याचे आपण अक्षय ठाकूर मंगेश दादा याचे आपल्या इथोचे सन्मान इथे केलं जाईल। कारण मित्रांनो लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत। मंगेश दादांचा येतोचे सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल। अक्षय ठाकूर लायन ग्रुप अक्षय ठाकूर याच्या बघा, म्हणजे लायन ग्रुप आणि आरके ग्रुप या दोन्ही प्रतिनिधी ते आहेत। याच्या आपण अक्षय ठाकूर, यानंतरचा सन्मान असेल रामनाथ ठाकूर। रामनाथ ठाकूर याच्या आहे आपला येतोचे सन्मान साईस्टार क्रिकेट संघ भीगरच्या वतीने केला जाईल। महाराष्ट्र भूषण नामदेशन फडके साहेब आपल्या शुभास्ते त्यांचा आपण रामनाथ ठाकूर यांचं स्वागत इथे करायचे आहे। यानंतर सन्मान असणार आहे आग्री बाणा आग्री प्रतिष्ठान सन्मान्य निलेश दादा कडू यांचा येतोचे सन्मान केला जाईल। निलेश दादा याचे आपला सन्मान केला जाईल। मित्रांनो अग्री बाणा डॅशिंग व्यक्तिमत्व निलेश दादा कडू सातत्याने संघर्ष करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा येतोचे सन्मान नमदेशेट फडके साहेबांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे। यानंतरचा सन्मान असेल बेलवली गावातील बेलवली क्रिकेट संघाला क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून दिशा आणि गती देणारे लायन ग्रुपचे प्रतिनिधी सन्माननीय अकाथ सोरगे यांचं स्वागत नमदेशेट फडके साहेबांच्या शुभास्ते केलं जाईल। तर अकाथ सोरगे यांचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर भिंगारी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दुर्गे शेडू यांचं स्वागत केलं जाईल। लायन ग्रुप रवींद्र दादा यायचे आहे। खऱ्या अर्थाने एक उदांत कल्पना उदासी बालगुण ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि भिंगारी शेडू ग्रामपंचायतीचं ज्यांना सदस्य होण्याचं भाग्य लाभलं ते लायन ग्रुपचे प्रतिनिधी आदरणीय रवीदादा दुर्गे यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे। यानंतर जगदीश आगिविले साहेब खालापूर तालुका लायन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत इथे केलं जाईल। जगदीश दादा यायच्या पण आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल। मित्रांनो आम्ही हे संपूर्ण शिलेदार पाहतो। जगदीश यायचे आहे सातत्याने। मग कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बालकताना सातत्याने, कारण बालूशेट फडके यांचा खऱ्या अर्थाने राजकुमार भाई यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आम्ही बघितलं लाईव्ह यूट्यूबवर। खऱ्या अर्थाने सातत्याने चांगलं काम केलं। जे गोरगरीब खऱ्या अर्थाने ज्या वृद्धाश्रममध्ये खऱ्या अर्थाने वयोवृद्ध माणसा की ज्यांना कोणाचा आधार नाही आहे त्यांना आधार देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। अनेक वेळेला ब्लँकेट वाटप असेल, जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल, फ्रूट वाटप असेल, असं सातत्याने कार्य हितांश बिल्डरचे सर्वे सर्वा लायन ग्रुपचे विद्यमान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पालुशेट यांच्या माध्यमातून झालेलं आहे। यानंतरचा सन्मान असेल किरण पाटील कसलखान। किरणदादा पाटील याच्या आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल। किरण पाटील निशांत लहाने, किरण शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने चेहऱ्यावर हास्यभाव की ज्या प्रकारे चंद्र आपल्या शीतल चांदण्यांना मोहित करून मन कसे शांत ठेवावे काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला। यानंतरचा सन्मान असेल विश्वास पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका उपाध्यक्ष
की लाभले आमास भाग्य बोल तो मराठी झालो खरेस धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष आदरणीय विश्वासदादांचा सन्मान इथे केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल तर निशांतबाई निशांतबाईंचा सन्मान इथे केला जाईल। हाँ सर्व गाड्या बघा फोर व्हीलर्स आपण बाजूला घ्यायचे आहेत। यानंतरचा जयेश पाटील कोपर यांचा सन्मान इथे केला जाईल। जयेश मयूर घरत यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। तर मान्यवरांचा यतची सन्मान इथे केला जाणार आहे। त्यानंतर शकील भाई अहमद यांचा सन्मान इथे केला जाईल। शकील भाईंचा यतची सन्मान आमदेशर फडके साहेबांच्या शुभासे केले जात आहे। जेपी मात्रे आरके ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जीते जेपी दादा याचे आपण आपला सन्मान इथे केला जाईल। मात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे। जेपी मात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जीते पेन जीते यांचा नामदेशर फडके साहेबांच्या शुभासे स्वागत केले जाईल। कृष्णा बडेकर आणि शांतनु याच्या बघा बेल आपल्याकडे आणि सलमान भाई या त्रिवेणीचा सन्मान केला जाईल। कारण आता आपण सामन्याकडे वळणार आहोत ज्यांचं नाव आता आम्ही अनाउन्समेंट केलं। बघा ज्यांचं आणि यानंतरचा सन्मान असेल प्रवीण गायकवाड रीस प्रवीण बघा मान्यवरांचं ज्यांचं मी नाव घेतलेलं आहे अनाउन्समेंट केलेलं आहे सर्वांनी यायचं आहे। बघा तरी यानंतर भास्कर दादा गोंधळी यांचा येतोची सन्मान इथे केला जाईल। भास्कर गोंधळी साहेबांचा येतोची सन्मान नामदेशर फडके साहेबांच्या शुभांस्थिति केले जात आहे। यानंतरचा सन्मान असेल प्रवीण गायकवाड ड्रीस। तर तोंडरे संघाला विनंती करतो आम्ही इथून आपण फील्ड लगेच लावून घ्या अगदी काही वेळातच सामन्याला लगेचच आम्ही सुरुवात करणार आहोत। हा समोर बघा जी फोर व्हीलर्स आहे लगेच बाजूला घ्यायची आहे। महेंद्र शेलके पाली दमदार क्रिकेटर त्यानंतर प्रतिमेश माली केवाले रंगनाथ पाटील त्यानंतर रचित पाटील असतील रोशन माली विलास भोईर अक्षय घुणे अरुण राठोड चेतन गावकर राम कोकाटे संजय भालेकर प्रताप पाटील विकी चव्हाण आणि जयेश पाटील तुम्हा सर्वांचं आम्ही साई स्टार क्रिकेट संघ वीगर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। तुम्हा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि वळतो मैदानामध्ये। तर आरके ग्रुप राजेश नाईक यांचा सन्मान इथे केला जाईल। राजेश याचा आपण आपला इथेच सन्मान केला जाणार आहे। आपण लगेच सामन्याकडे वळणार आहोत। त्याला मी विनंती करेन तोंडरे संघाला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि ज्या ग्रुपची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते तो लाईन ग्रुपची आम्ही दमदार एंट्री पाहिली। तर श्रीकांत कंदारे रसाणी आणि मनोजदादा झोगे मनोजदादा यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। आणि गोलंदाज सज्ज गोलंदाजीसाठी हा चेंडू फलंदाजी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सजगत्या खेळून काढलेला आहे। एका धावेवर मात्र फलंदाजाला इथे समाधान संतुष्ट व्हावं लागत आहे। मनोज यांचा सन्मान केला जाईल। आणि विकी डिजिटलचे सर्वे सर्वा डिजिटलचा बादशाह रायगडचा ब्रँड विकीदादा फडके यांचं आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। बोलूया पहिल्या सत्रासाठी आमचे सागर मांडवकर आणि दिनेश बंधू यांच्याकडे। 18 चेंडू 24 धावांचं गणित आहे। पाहुण्यांची मांदियाली आपण अनुभवली पाहुण्यांचं प्रेम आपण अनुभवलं आणि या स्पर्धेवर स्पर्धेतील आयोजकांवर नितांत असलेलं प्रेम सर्वानुमते आपण खऱ्या अर्थाने पाहिलंय। 24 चेंडू आणि गणित आहे ती तब्बल 24 धावांची। तर सन्मान 18 चेंडू
मनोज झुगे साहेबांचा आहे, त्याचे सन्मान नामदेवेश्वर फडके साहेबांच्या शुभासे केले जात आहे। 18 चेंडू 24 धावा तत्पूर्वी मात्र खऱ्या अर्थाने पहिल्या दोन चेंडूवरती निव्वळ धावा आली। एका बाजूला सलामीर असेल तो म्हणजे प्रतीक घरत आणि रोहित घरतची फलंदाजी अफलातून राहिली आहे, परंतु तेवढ्याच सक्षमतेने हा चेंडू मात्र टाकला तो म्हणजे आदिनाथ पाटीलना काही भरदा वेगाने टाकला, भन्नाड चेंडू होता। या चेंडूवर मात्र धाव घेता आली नाही आहे ती रोहित घरतला। अफलातून इनिंग्स आज मात्र या रोहितनं दाखवलं त्या मैदानावरती। सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये काय लाजवाब खेळ दाखवला, दुसऱ्या सामन्यामध्ये दीपेशनं अप्रतिम खेळ दाखवला आणि इथे मात्र पुन्हा एकदा आता एक नवा डाव मांडताना तिसरा सामना, तिसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सुरू आहे। एक निर्धाव चेंडू सांगता होते, निर्धाव चेंडू अतिशय सुरेख खेळ, अतिशय सुरेख गोलंदाजी मात्र केली जाते। काय सुरेख गोलंदाजी, पहिल्या तीन चेंडूवर धार मात्र दाखवली जाते आदिनाथ पाटीलची। सुरेखरित्या खेळून केला जातोय, रोहितनं ओळखलाय की डिफेन्स खेळावा लागणार आहे। खोलवर टप्प्याची गोलंदाजी मात्र टाकली जाते आणि मोक्याच्या क्षणाला कसा ठोका मारायचा विश्वास पाटीलचा हा सुपुत्र आदिनाथ मात्र दाखवतोय। आणि पहिल्या चेंडूवर पहिले एक धाव आली, नंतरचे तीन चेंडू मात्र निर्धाव चेंडू, अतिशय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी। रोहित सारख्या ताकदवान फलंदाजाला कुठपर्यंत तुम्ही रोखून धरणार, त्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची। फाईन लेगच्या मधून बॅटला दिशा दिली आणि फटकावला हा मात्र पहिला चौकार। स्वच्छ चारित्र धाडसी कर्तृत्व कोणाकोणा उसनं मिळत नसतं, ते स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायचं असतं। आपल्या हिमतीनं निर्माण केलेला हा आदरयुक्त दरारा जोरदार अपील जरूर झालाय। दक्ष पंचांनी मात्र हे अपील फेटाळलंय। काय सुरेख अफलातून गोलंदाजी, एक चौकार वगळता रोहित खरंच सारख्या ताकदवान फलंदाजाला अक्षरशः चार चेंडू ज्यांना निर्धाव टाकले। आदिनाथला मात्र लाईन सापडली, या षटकामध्ये धावा आल्या निव्वळ 5 धावा। तरी बॅट स्पिनर आम्ही पाहतो जयेंद्र दादा खुने अग्री सेना मुंबईचे अध्यक्ष आहेत। 19 तर श्री एकवीरा भक्त भाविक मंडळाचे अध्यक्ष जयेंद्र दादा खुने अग्रिसेना मुंबई अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर एकवीरा गडाच्या विकासासाठी केलेल्या मागणीला यश मिळाले असून आज नागपूरमध्ये विधानसभेची मागणी माननीय श्री पर्यटन मंत्री मंगल प्रभा लोढा साहेब यांनी एकवीरा मंदिराचे जलन संवर्धन आणि विकासासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 31 कोटी 43 लाख रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे। त्यानुसार विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत। आंदोलनात सहभागी झालेले सर्व एकवीरा भक्त आणि भाविक यांचे मनापूर्वक आभार आणि त्याबद्दल सन्माननीय जयेंद्र दादा खुने तुम्ही सातत्याने एक दमदार संघर्ष केल्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने तुमचा आम्ही पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतो आणि वळतो दिनेश पाटील सर यांच्याकडे। आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट फुकट मिळत नसते, त्यासाठी आंदोलनं करावीच लागतात, आंदोलन करण्यासाठी धारिष्ट्य दाखवावं लागतं। तिथे मात्र हाल अपेष्टा भोगत ते आंदोलन लढवावी लागतात आणि मग ते यशस्वी होतात। यशस्वी आंदोलनाचं हे मात्र विशेष कौतुक। 12 चेंडू आणि 19 धावा। सुजल पाटील अंडर 18 हा खेळाडू पहिला चेंडू टाकतोय। सुरेखरित्या खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेनं पहिला धावा आल्या तब्बल 2 एकेरी धुरीनं इथे गणित बदललं जातील का, ज्याप्रमाणे सुजलनं मागचं षटक फेकलं होतं मागच्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब ज्यानं फटकावला तोच सुजल पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर। काय सुरेख खेळ सुरू आहे, 24 धावांचं आव्हान आहे, परंतु 24 धावांचं आव्हान या संध्याकाळच्या प्रहरी इतकं सोपं अजिबात नसणार आहे। विश्वास पाटील यांच्याकडे चेंडू मात्र टोलवला गेला, कव्हर पॉईंटला उभे होते, त्याने मात्र चेंडू उचलला फेकला, 10 मात्र मिळते। 1 रोहित खरत या सामन्यामध्ये शांत राहिलाय। 2 सामन्यामध्ये कमालीची
फलंदाजी दाखवली तर रोहित घरत मात्र शांत ठेवण्यामध्ये आधी नसले यश मिळालंय. सुजल पाटील अशीच कमाल दाखवेल काय. स्पेशल निष्प्रभ करणारी फलंदाजी इथे मात्र पहिल्या दोन सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करणारा रोहित घरत मात्र या सामन्यामध्ये कंप्लीट अपयशी ठरताना गणित बदललं जाईल. गणित राहील 9 चेंडू 16 धावा. खराब 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 परंतु कधी कधी खराबावर सुद्धा चांगली कामगिरी होती आहे. संपणं तुटणं म्हणजे शेवट कधीच नसतो. कधी कधी तुटण्यातून नवसाम्राज्य निर्माण होतं ते सुजलनं दाखवलं. खराब चेंडू होता कवरच्या डोक्यावरून फटकावायचा होता. रोहित स्पेशल अपयशी ठरला आणि त्याला मात्र झेल देत परतवलाय क्रमांक 1 फलंदाज बाद. निव्वळ 4 धावा. रोहित घरतच्या नावावर 7 चेंडू खेळला आणि निव्वळ 4 धावा जोडल्या. ज्या रोहित घरतनं दोन्ही सामन्यामध्ये अफलातून इनिंग खेळला तो मात्र या सामन्यामध्ये स्पेशल अभ्यासी दीपेश घरत नवीन फलंदाज. तर धावपळकर धावा 8 चेंडू आणि 16 धावा. आउटसाईड द ऑफ स्टंप ऑफ स्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू मात्र पंतांनी स्वैर दर्शवलाय आणि एक धाव मात्र मिळतीये ती म्हणजेच शिवशक्ती धाकटी दुई संघाला 8 चेंडू आणि 15 धावा. खडे खडे गुडघा टेक तमाशा देख दे धक्का अरे हा घे छक्का लंगाच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. देखे जरा किसमें कितना है दम. तो मनगटी फटका दाखवला दीपेशनं. या दरम्यान भातान संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण समलोचन कक्षाशी लगेच संपर्क साधायचा आहे. आणखीन एक परंतु हा फटका फसलाय आणि फसलेला फटका मात्र दीपेश घराची बहुमूल्य विकेट घेतली जातीये. एक मोठा फटका खाल्यानंतर पलटवार करतोय सुजल पाटील आणि अशा प्रकारे फलंदाज क्रमांक 2 झाला बाद. गणित उरलं 6 चेंडू आणि तब्बल 9 धावा. थँक्स दिनेश बंधू. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. आदई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री विलास षडशेळके आदई यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आदई ग्रामपंचायतीमध्ये एकेकाली ज्यांच्या सौभाग्यवतीला आदई ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते रुपेशदादा पाटील आदई यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 6 चेंडू 9 धावांचं गणित. यमन षड यांचं इथे आगमन झालेलं आहे. समाज सेवक यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आणि बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये दिनेश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पेलवली यांच्याकडे. U11 टोंडर संघाला विनंती असेल की आपण शतरक्षण लगेच सजवायचं आहे. गणित उरलंय 6 चेंडूंचं आणि धावांचा पाटला करायचाय तब्बल 9 धावा. पहिल्या षटकामध्ये आलेल्या निव्वल 5 धावा नंतर या षटकामध्ये सुजल पाटीलनं 1 षटकार जरूर खाला परंतु 2 फलंदाजांना परतवत धावा दिल्या निव्वल 10. आता गणित उरलंय 6 चेंडू आणि तब्बल 9 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. त्या 9 धावांचा पाठलाग केला जाईल का की गोलंदाजीमध्ये प्रतीक पाटील ज्यांना मगाशी एक सामना चिपले संघाच्या विरोधात वाचवलाय तोच प्रतीक पाटील याही 9 धावा वाचवून या धावपट्टीवर या मैदानावरती नवा पराक्रम घडवेल काय. स्ट्राईकर फलंदाज असेल सलामीर प्रतीक घरत. नशिबाची 7 लाभती आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेनं चेंज होतोय. लेग बायच्या धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये धावा कशा ह्या येऊ देत ते धावा येणं गरजेचं आहे. ते धावा आल्या तब्बल 4. याबाबत
पाच चेंडू पाच धावांचा गणित, शिवशक्ती धाकटी दुई बनाम पी यू इलेवन टोंडरे या दोन संघ दरम्यानचा तिसऱ्या फेरीतील हा सामना। पाच चेंडू पाच धावांची गरज, प्रतीक पाटील गोलंदाजीच्या मार्कवर, नशिबाची साथ इथे मात्र लाभतीय ती शिवशक्ती धाकटी दुई संघाला। लेटकरचा हा प्रयत्न सक्सेसफुल, प्रतीक मात्र या चेंडूवरती धाव एक जमा करतो, त्याला माहिती आहे की सामना पुढे ढकलायचा आहे। आव्हान फार मोठं उरलं नाही आहे, पहिल्या चेंडूवर चांगल्या चार धावा आल्या आणि त्या चार धावेने मात्र अंतर पूर्त संपलं होतं। आता मात्र चार चेंडू चार धावा, नवीन फलंदाज क्रीजवर असणार आहे तो मयूर पाटील। मयूर पाटील चार चेंडू चार धावा, प्रतीक पाटील नवा कमाल नवा आदर्श घालून देईल का पी इलेवन टोंडे संघाला, चार धावा वाचवल्या जातील काय। कमाल दाखवली जाईल, खेळ अजून संपला नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही। दाखवतोय निर्धाव चेंडू, एक निर्धाव चेंडू शिवशक्ती धाकटी दुई संघावर प्रेशर क्रिएट करेल, एक निर्धाव चेंडू बळ देईल लढण्याचं पी इलेवन टोंडे संघाला। गणित उरलाय तीन चेंडू चार धावा, प्रतीक पाटील टू मयूर पाटील। जोरदार अपील, त्या अपिलाचा मर्म आता पंचांनी ओळखलं, आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाइट बॉल कॉल, व्हाइट बॉल कॉल। तीन चेंडू तीन धावा, काय क्रिकेट, रंगतदार क्रिकेट। प्रमुख अतिथींच्या या पाहुण्यांच्या मंदियाळीमध्ये या सामन्याची रंगत वाढली जातीये। तीन चेंडू तीन धावा, अफलातून क्रिकेटचा खेळ इथे रंगतोय। फलंदाज झाला बाद। राजेश फडके यांचं आगमन झालेलं आहे, रुपेश दादा पाटील माजी उपसरपंच, माजी सरपंच आदई आणि हेमंत दादांचं व्यासपीठावर आगमन, त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत आहे। किसी की गलतियों को तू बेनकाब न कर, ईश्वर बैठा है तो हिसाब न कर। या धावांचा हिसाब शिवशक्ती धाकटी दुई संघाला जमला नाही की काय। पाच चेंडू पाच धावांची गरज असताना गणित आलं, दोन चेंडू तीन धावा कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग, कमालीची गोलंदाजी। हा चेंडू असेल निर्णायक, काय घडेल या चेंडूवरती की नवीन फलंदाज दिनेश घरत काय खेळ दाखवेल। दोन चेंडू तीन धावा, दांडी गुल दांडी गुल, गोलंदाजी सक्सेसफुल। पाच चेंडू पाच धावांची गरज असताना टाकलेली नांगी मात्र शिवशक्ती धाकटी दुई संघाला घरचा आहेर देऊन जाईल की काय। फलंदाज बाद। पाच चेंडू पाच धावांची गरज असताना खेळ का बिनसला, अचानक डिफेन्सिव्ह मोड मध्ये हा संघ का गेला। मनस्थिती बदलली की सगळंच बदलतं, घर फिरले की घराचे वासे फिरतात, ते घराचे वासे घरा घरा फिरताना आपण मात्र पाहतोय। गणित उरलं एक चेंडू आणि कंपल्सरी तीन धावांची गरज, नवीन फलंदाज सूरज घरत। हा सूरज चमकेल का, मावळतीला चाललेला हा सूर्य शिवशक्ती धाकटी दुई संघाचा विजय प्रकाशमान करेल का, कशा प्रकारचा खेळ करेल। प्रतीक पाटीलनं मात्र प्रभावी मारा केलाय, अफलातून गोलंदाजी केली आहे। पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खाला एक बाईचा, परंतु तरीही तो खतला नाही। जोरदार टाळ्या मित्रांनो, एक चेंडू तीन धावा, अफलातून गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी। शिवशक्ती धाकटी दुई संघ इथे पराभूत होतो आणि अशा प्रकारे
सहज विजय संपादन होईल असं वाटत असताना मात्र शिवशक्ती धाकटी दुई संघ इथे पराभूत होतो। डीजे निधी मी म्हटलं होतं की धाकटी दुई संघ तिसऱ्या फेरीमध्ये सदैव कोलमडताना मी पाहिलाय। दोन सामने उत्तम रीत्या खेळताना हा संघ या सामन्यामध्ये पाच चेंडू आणि पाच धावांची गरज असताना पराभूत होतो। परंतु हॅट्स ऑफ यू प्रतीक पाटील, अफलातून गोलंदाजी, पाच चेंडू मध्ये पाच धाव वाचवण्याचा भीम पराक्रम केलाय, आपला विशेष कौतुक।